पस्तीस अधिक चोवीस बरोबर एकोणसाठ. अशा प्रकारे दोन अंकाची आपण बेरीज केलेली आहे. पण आता यापुढे आपल्याला पाहायचं आहे ते तीन अंकांची बेरीज करायची आहे. आता आपल्या समोर दिसत आहे ते तीन अंकाची बेरीज. त्यामुळे आता पाहणार आहोत शतक आणि एकक या तीन अंकाची बेरीज कशी करायची. ज्याप्रमाणे आपण आधी दोन अंकांची बेरीज केली त्याचप्रमाणे आता